ठीक आहे. गुगल ऍड वरती काय करायचं आपल्याला, आपण काय शिकतोय? गुगल ऍड शिकतोय. गुगल ऍड म्हणजे काय? इट्स ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म वेअर ऍडव्हर्टायझर बिड फॉर रँकिंग देअर वेबसाईट. गुगल वरती गेलो, गुगल वरती सर्च केलं गुगल ऍड, इथं हे जे दिसते स्पॉन्सर ऍड असून येतं त्याच्यात समोर. आपण खाली गुगल ऍड्स वरती क्लिक केलं, गुगल ऍड्स रन करण्यासाठी आपल्याला ईमेल आय डीची गरज असते. तर आपल्याकडे ऑलरेडी ब्राउज साइन इन आहे, साइन इन वरती क्लिक केलं. आपल्याला एक अकाउंट सिलेक्ट करायचं आहे, याच्यातलं अकाउंट क्रिएट करायला त्या दिवशी सगळ्यांना जमलं, तुम्हाला नाही जमलं, तुम्ही नव्हता. तर ठीक आहे, मी तुम्हाला एक नवीन अकाउंट क्रिएट करून दाखवतो. इथे जायचं न्यू गुगल ऍड अकाउंट, ह्याच्यावरती क्लिक करायचं न्यू गुगल ऍड अकाउंट, क्रिएट न्यू गुगल ऍड अकाउंट करायचं. क्रिएट न्यू गुगल ऍड अकाउंट केल्यानंतर तुमचा जो कस्टमर आय डी असतो तो एक नवीन तुम्हाला क्रिएट होईल. ऑनलाईन वाल्यांना समजते सानिका, प्रतीक, प्रज्ञा, सागर, सनी. ठीक आहे, काय प्रॉब्लेम असेल तर सांगा. तुम्ही जर प्रॅक्टिस केलेली असेल, तुम्ही जर काय डाऊट्स असेल तुम्हाला तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, असे प्रोसेस येते स्टार्टिंगला आपण क्रिएट करायला गेल्यानंतर. अशी प्रोसेस आल्यानंतर पालवे काय करायचं? पवार क्रिएटिव्हवर फर्स्ट कॅम्पेन वरती जायचं. मग इथं आता पुढे नेक्स्ट करू का? आता इथं क्रिएट अन अकाउंट विदाउट कॅम्पेन, इथं नेक्स्ट जर केलं तुम्ही तर तुमचा फोन ता हे आपल्याला पाहिजे स्मार्ट कॅम्पेन मध्ये कन्वर्ट. दोन टाइपचे कॅम्पेन डॅशबोर्ड असतात, एक म्हणजे स्टँडर्ड आणि दुसरा म्हणजे स्मार्ट. स्मार्ट काय करतो, तो तुमच्यासारखा स्मार्ट असतो, लगेच पैसे वसूल करून घेतो सगळं. म्हणजे आपण अकाउंटमध्ये पैसे टाकलं जास्तीत जास्त तुमचे अमाऊंट कसं स्पेंड होईल त्याच्यावरती फोकस असतो त्याचा. त्याच्यामध्ये कंट्रोल सगळं कोणाचं असतं? गुगलचं असतं. आपलं काय कंट्रोलच नसतं. पण जर आपण डिजिटल मार्केटिंग शिकलोय तर आपल्याकडे सगळं कंट्रोल असलं पाहिजे, त्याच्यामुळे आपण एक्सपर्ट मोडवरतून कॅम्पेन रन करतो. तर इथं काय करायचं? क्रिएट अकाउंट विदाउट अ कॅम्पेन, याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बिलिंग डिटेल येईल, तिथे एक्सप्लोअर करायची फक्त. नो, येस, तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करू शकता. इथे येते एक्सप्लोर युअर अकाउंट, झालं तुमचं अकाउंट. इथे नवीन तुमचं काय क्रिएट झाला? आय डी क्रिएट झाला. तुम्हाला टूल्स वगैरेचे सगळे ऑप्शन्स यायला लागले. आता आपण ह्याच्यामध्ये एक कॅम्पेन रन करू, चालेल? एक्सप्लोर द न्यू डिझाईन, कोणत्या हो सगळ्या गोष्टी टाकता येतात ना त्याच्यामध्ये. आता तुम्हाला काय करायचं असतं? हे टूल्स आहे, सेटिंग दिसते, ऍडमिन सेटिंग टूल्स. आता स्टार्टिंग पासून सांगितलं ना, आता काय सांगितलं? एक्सप्लोर च्या आधी काय ब्रेक होत होता आवाज. हा, तुम्हाला परत एकदा सांगतो, काय प्रॉब्लेम नाही. आपण एक काय हजार वेळा सांगू, काय प्रॉब्लेम नाही. आपल्याकडे गुगल वरती जायचं, गुगल वरती गुगल ऍड सर्च करायचं. गुगल वरती गुगल ऍड सर्च केल्यानंतर गुगल ऍड वरती क्लिक करायचं. समजलं तुम्हाला? नसेल समजलं तर अजून एकदा सांगतो, परत एकदा लक्ष द्या, फ्रेश लक्ष द्या. इथं गुगल ऍड्स टाकायचं, काय टाकायचं? गुगल ऍड्स. काय शिकतोय आपण? नाही, त्यांना पूर्णपणे लिहूनच दाखवा लागतो. गुगल ऍड्स असं करायचं, सर्च केलं इथं स्पॉन्सर दिसतंय. ही पण ऑफिशियलच वेबसाईट आहे आणि ही एसईओची वेबसाईट आहे. मग तुम्ही दोघांमध्ये कुठं पण क्लिक केले तर त्याच वेबसाईट वरती जाणार आहे. तुम्हाला कोणतं आवडतंय सांगा आता, दोन्हींपैकी कोणतं आवडलं तुम्हाला? कुठे क्लिक करू? कुठं पण क्लिक केलं तरी चालेल, फक्त गुगल ऍड्स वरती क्लिक केलं तर गुगल ऍडचे पैसे जातील. नाही, प्रज्ञा मॅडमला कोणतं आवडलं ते इम्पॉर्टंट आहे. ते परत विचारायचे सर, त्याच्यात कोणत्या दोघांमध्ये क्लिक करायचं. डाऊट सगळे क्लिअर झाले पाहिजे, काय प्रॉब्लेम नाही. आता इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन अकाउंट क्रिएट करायचं आहे. पण आता प्रॉब्लेम कसा आहे, ह्याच्यात अकाउंटच नाही आपल्याकडे.
नवीन अकाउंट जर क्रिएट करायचं आहे तर ह्याच्यामध्ये फक्त एकच अकाउंट होतं, ती पण प्रोसेस मध्ये, मग आपण होईल का नवीन नवीन अकाउंट क्रिएट करू शकतो का आपण? एकच जर अकाउंट असेल, एकच अकाउंट पूर्ण नाही तुमचं, तर दुसरं अकाउंट कसं होईल? हा डिलीट करायचं, नाहीतर मग त्यालाच आता त्यांना पहिल्यापासून समजून सांगायचंय, म्हणून आपण या गोष्टी करतोय. हा प्रोसेसिंग मध्ये म्हणजे कसं, आपण त्या स्टेप पूर्ण केल्या होत्या. आता ठीक आहे, साइन इन केल्यानंतर हा डॅशबोर्ड येतो नवीन जर तुमचा ईमेल आय डी असेल तर. तर मॅडम इथपर्यंत तुम्हाला समजलं काय केलं आपण? परत सांगू एकदा. नाही समजलं. गुगल वरती जायचं, गुगल ऍड्स टाइप करायचं, कोणत्या पण याच्यावरती क्लिक करायचं, इथून क्लिक केल्यानंतर साइन इन किंवा गेट स्टार्ट करायचं. साइन इन केल्यानंतर तुम्हाला एक डॅशबोर्ड ओपन होईल असा. तर तिथे दोन टाइप्स असतात, स्विच गुगल अकाउंट म्हणजे हा ईमेल आय डी तुम्हाला स्विच करायचा आहे का नवीन अकाउंट क्रिएट करायचं आहे त्याच ईमेल आय डीनी, तर न्यू गुगल ऍड अकाउंट कंटिन्यू करायचं आहे. इथं कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला काय करायचं असतं, एक डॅशबोर्ड येईल विदाउट कॅम्पेन वरती क्लिक करणार तुम्ही. हे थोडं स्क्रॉल व्हायला टाइम लागतं लोड व्हायला. इथे येतात बिझनेस ऍड इन्फॉर्मेशन, क्रिएट युअर ऍड, सेट युअर बजेट, ह्या ज्या गोष्टी येतात ते कशामध्ये येतात? हॅलो, हा मैंने चेक किया. अच्छा है, मैं अभी रन करके देखता हूँ ऍड. नहीं सही है ना, हाँ कर दो. हाँ ठीक है, मैं अभी ऐड ही रन कर रहा हूँ, आप का ही काम कर रहा हूँ. हाँ जैसे हो जाता है मुझे बोल दो. इसको भेजना है तो मैडम लवना पीडीएफ भेज पाठवा खालचे आहे जी. सौर ऊर्जेचे फायदे, अक्षय ऊर्जा स्रोत, सौर ऊर्जेचे. हा मॅडम लवना पीडीएफ मध्ये पाठवलं तरी खालचं चांगलं वाटतंय ते व्हाईट मधलं. मला नाही समजलंय मराठी मध्ये. नाही नाही, बेनिफिट्स ऑफ सोलार एनर्जी. क्लायंटचं काम आहे, ठीक आहे आपण चालू करू. प्रज्ञा मॅडम तुम्हाला इथे समजलं का? हो सर समजलं. तर इथपर्यंत समजल्यानंतर आता पुढे तुम्हीच सांगा काय करणार. स्किप कॅम्पेन क्रिएशन करणार का इथं क्रिएट कॅम्पेन युअर, इथं क्रिएट युअर फर्स्ट कॅम्पेन वरती क्लिक करणार? क्रिएट युअर फर्स्ट कॅम्पेन. सानिका तुम्ही कुठे क्लिक करणार? क्रिएट युअर फर्स्ट कॅम्पेन. नंतर इथं काय करायचं पुढे, कंटिन्यू करू का? इथं वेबसाईट टाकायची गरज आहे का? डाऊट्स क्लिअर झाले पाहिजे, गरज नाहीये. तुम्हाला नेक्स्ट पण नाही करायची, खूप लोक इथं नेक्स्ट करतात, त्याच्यामुळे आपण काय करायचं, क्रिएट अन अकाउंट विदाउट कॅम्पेन वरती क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही येस करा किंवा नो करा. नो जर केलं तर ठीक आहे लवकर होईल. हा तर आता इथं फक्त आपल्याला एक्सप्लोअर करायचंय. हॅलो, हा बोलो ना. ठीक आहे, हो गय ना? ओके ओके ठीक आहे. आधा घंटा इंजिनिअरिंग और बीटेक के ऊपर ज्यादा फोकस करना है ना? ओके ठीक. तो यहाँ पे एक्सप्लोर करना है और हो गया वैसे. हाँ प्रज्ञा मैडम तुम्हाला समजलं का? परत एकदा सांगू का आता पुढे कॅम्पेन रन करायचा? करायचं.
ठीक आहे. तर आपल्याला आता ऍड रन करायचे आहे, तर ह्यांच्या बिझनेस वरती करू. ठीक आहे. नंबर कोणता येतो याच्यामध्ये? ठीक आहे, कोणता पण असू द्या. आपण काय करणार आहे, ह्याच्यावरती आपण एक कॅम्पेन रन करू. मला तर काय वेबसाईटच समजत नाही, काय पण ओपन होते ते वेबसाईट. दिसते. तर ह्या वेबसाईट वरती आपण एक, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. त्याचे एक तर ऍड चालत नाही, तर दोन ऍड आपण रन करणार आहे डायरेक्ट लाईव्ह प्रॅक्टिकल. तर तुम्ही सांगा, इथपर्यंत आल्यानंतर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? आता काय करायचं आहे, आपल्याला न्यू कॅम्पेन क्रिएट करायचं आहे. न्यू कॅम्पेन वरती आपण जर क्लिक केलं, काय केलं, न्यू कॅम्पेन वरती जर क्लिक केलं, तर काय करायचं, आता गोल सिलेक्ट करायचं आहे. आपल्याला जास्तीत जास्त काय आले पाहिजेल, कॉल्स आले पाहिजेल, आणि जास्तीत जास्त वेबसाईटवरती ट्रॅफिक आलं पाहिजे. तर मग सेल्स सिलेक्ट करू का लीड सिलेक्ट करू? टोटल आपल्याकडे किती कॅम्पेन ऑब्जेक्टिव्ह असतात? टोटल 6-7 ऑब्जेक्टिव्ह असतात, 7 ऑब्जेक्टिव्ह असतात. तर पहिला सेल्स लीड विथ ट्रॅफिक, प्रमोशन, अवेअरनेस, लोकल स्टोर व्हिजिट, क्रिएट कॅम्पेन विदाउट गोल्ड. तर मला काय करायचं आहे, आता सेल्स करायचं आहे, त्याचे सर्च ॲड रन करायचे. आपल्याला सर्च ॲड तर सगळीकडेच होईल, कुठे कुठे सर्च ॲड भेटेल? सेल्समध्ये भेटेल, लीड्समध्ये, ट्राफिक, क्रिएट कॅम्पेन विदाउट गोल, या चार ऑब्जेक्टिव्समध्ये आपल्याला सर्च ॲड रन करता येते. पण आपला ऑब्जेक्टिव्ह काय आहे, आपला गोल काय आहे, की जास्तीत जास्त कॉल आणि जास्तीत जास्त ट्राफिक आपल्याला जनरेट व्हायला पाहिजे. जर ट्राफिक जनरेट झाला असतं तर सेल्समध्ये करायचं, सेल्समध्ये सर्चमध्ये क्लिक केलं, सर्च मध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट करावं लागेल. सर्च मध्ये क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला वेबसाईट सिलेक्ट करायची. आणि जर आपल्याला जर ओनली वेब लीड्स आणायचे असतं तर काय केलं असतं आपण? ओनली लीड्स तर काय केलं असतं? ओनली कॉल्स वरती सिलेक्ट केलं असतं. इंडिया सिलेक्ट करायचं इथं नाही, लीड्स करवरती केलं तरी तुम्हाला तिथं ओनली कॉलचंच ऑप्शन, दोन्हीकडे काहीच फरक नाही आहे. फक्त इथं एक लीड फॉर्मचं, काल जसं सांगितलं, लीड फॉर्मचं तुम्हाला ऑप्शन्स भेटतं तिकडं. पाटील मॅडम, तुम्हाला समजते का इंडिया कुठं गेलं? ABCD इटलीच्या वरती इंडिया असेल. तर ठीक आहे, तर नंबर टाकायचा, काय नंबर होता त्यांचा बघून टाकायचा नंबर. चुकीचा नंबर टाकणं चुकीचं आहे. कुठे गेला नंबर? कॉन्टॅक्ट अस वरती क्लिक करायचं. तर इथं दिसणार नाही आपल्याला. ठीक आहे, तर आपण काय करणार, त्यांचा नंबर बघून टाकणार, नाहीतर काय म्हणणार, चुकीचा नंबर आपण टाकू शकतो. तर ह्याच्यामध्ये 7-6-2-0-3-4-9-4-7-3 हा नंबर टाकायचा. नंबर टाकल्यानंतर अजून काही करायची गरज आहे का? चूज युअर सेल्स कन्वर्जन गोल, परचेस वरती जायचं आपण, म्हणजे आपल्याला ॲनालिटिक्स चांगलं स्ट्रॉंग होईल. इथं नाव टाकायचं कॅटलिस्ट न्यू कॅम्पेन. आज दोन तरी आपण ॲड पाहू, म्हणजे तुम्हाला जास्त कॉन्फिडन्स येईल. कालचं आपलं आता थेरोटिकल सगळं क्लिअर झालेलं आहे. कीवर्डचे टाईप्स, कीवर्ड मॅच टाईप्स, बिडिंग स्ट्रॅटर्जी हे सगळं कव्हर केलेलं आहे. त्याच्यामुळे लवकर टर्न ऑन युअर इन्हान्स कन्वर्जन, कन्वर्जन पण ओके केले. ॲग्री टर्म्स अँड कंडिशन कंटिन्यू करायचं, ॲग्री अँड कंटिन्यू मध्ये. ठीक आहे, आता इथं कन्वर्जन, बिडिंग स्ट्रॅटर्जी किती असतात? बिडिंग स्ट्रॅटर्जी किती असतात प्रज्ञा मॅडम, तुम्ही सांगू शकता त्याचा आन्सर लवकरात लवकर? बोला सनी, तुम्ही बोला. बरोबर आहे, बरोबर, तुम्ही चुकीचं उत्तर सांगितले. दोन आपल्याकडे कन्वर्जन बिडिंग स्ट्रॅटर्जी असतात, हे चुकीचं उत्तर आहे. सनी तुम्ही सांगा, सागर शिंदे तुम्ही सांगा.
पवार तुम्ही सांगा बिडिंग स्ट्रॅटेजी किती असतात? काल होता तुम्ही नसेल तर तुम्ही लेक्चर ऐका कालचं. सिक्स असतात सर, सिक्स बिडिंग स्ट्रॅटेजी असतात जेवढे. सनी तुम्हाला माहिती आहे बिडिंग स्ट्रॅटेजी कोणत्या कोणत्या आहेत? एक सीपीएस असते, सीपीए आणि काय की सीपीसीबी. शुभांगी मॅडम तुम्ही सांगा. सीपीसी, सीपीए आणि आरओएस. सिक्स असतात. सीपीसी, सीपीए, सीपीएम, आरओएस, सीपीसीबी. परफेक्ट सांगितलं. आता अक्षय ना, योगेश, योगेश तुम्हाला सांग आता. सीपीसी, सीपीव्ही, त्याचा अर्थ पण सांग फुल फॉर्म. सीपीसी मध्ये कॉस्ट पर क्लिक, सीपीसी. नंतर सीपीए म्हणजे कॉस्ट पर व्हॅल्यू, व्ह्यू, व्ह्यू, व्ह्यू आणि व्हॅल्यू ते एकच आहे. ठीक आहे, तर तुम्हाला सांगितलं होतं, मीच सांगतोय एकदा. सीपीसी पर क्लिक काय सांगितलं होतं? सीपीसी म्हणजे कॉस्ट पर क्लिक. अजून काय बोलत होतो तुम्हाला? सीपीव्ही कॉस्ट पर व्ही किंवा व्ह्यू पण बोलू शकतात. सीपीएम कॉस्ट पर 1000 इम्प्रेशन. सीपीए कॉस्ट पर ऍक्विजिशन. आरओएस म्हणजे रिटर्न ऑन ऍड स्पेंड. आणि कॉस्ट पर कन्वर्जन व्हॅल्यू पण सांगितलं होतं. सीपीसीव्ही त्याला बोलत कन्वर्जन व्हॅल्यू. तर टोटल तुमच्याकडे किती इथं? आणि जे लाईक लास्ट जे असते त्याला एक मॅन्युअल सीपीसी पण बोलायचं. मॅन्युअल सीपीसी कसे? मॅन्युअल म्हणजे तुम्हाला वाटलं की काल श्रद्धाचं एक्झाम्पल दिलं होतं, म्हणजे जर आळशी माणूस जर असेल तर तो काय पण ठेवू शकतो, कॅल्क्युलेट न करता त्याच्या मनाने अमाऊंट ठेवू शकतो मॅन्युअली. त्याला वाटलं 5 लाख ठेवायचं 5 लाख, त्याला वाटलं 50 रुपये ठेवायचं 50 रुपये. तर इथे बघितलं का कन्वर्जन पण आहे, सीपीपी पण आहे. हा बोला. सीपीएम, आरओएस, सीपीसीव्ही चे सीव्हिले काय आहे? सीपीसी म्हणजे काय? सीपीएम म्हणजे काय असं विचारायचंय का तुम्हाला? त्याचा फॉर्म्युला काल आपण काहीतरी कॅल्क्युलेशन काढलेलं ना, ते आपण कॅल्क्युलेशन कशाचं काढलं? टॉप पेज बीड रँक काढलं. आपण हे काढलं काल, ऍड रँक फॉर्म्युला सांगितलं होतं तुम्हाला. तुम्हाला रिलेव्हन्सी स्कोर काय असतो ते सांगितलं होतं. ह्याचं काहीच संबंध नाही त्याच्या बरोबर. तुम्हाला मी काल सांगितलं होतं की ऍड रँक फॉर्म्युला काय आहे, मॅक्झिमम सीपीसी इंटू रिलेव्हन्सी स्कोर. काल मी तुम्हाला सांगितलं होतं, जर आपल्या पुण्यामध्ये खूप सारे कॉम्पिटेटर आहेत, पुण्यामध्ये कमीत कमी 50 ते 60 लोक डिजिटल मार्केटिंग कोर्स प्रोव्हाइड करतात, मग 60 लोकांनी गुगल ऍड रन केले असतील, प्रत्येकाने वेगवेगळा सीपीसी ठेवला असेल, किंवा सगळ्यांनी एकच सीपीसी जरी ठेवला, कुणी सगळ्यांनी एकच सीपीसी ठेवला, सानिकाने 5 रुपये ठेवले सीपीसी, रोहिणीने 5 रुपये ठेवले, शुभांगीने 5 रुपये ठेवले, मी 5 रुपये ठेवला, पवारने 5 रुपये ठेवले. सर त्याच्या आधी वर तुम्ही ते 300% आणि पॉइंट मध्ये काय ते सांगितलेलं, त्याबद्दल विचारते. हा ते आरओएस बोलतात, आरओएस रिटर्न ऑन ऍड स्पेंड. रिटर्न ऑन ऍड स्पेंड म्हणजे तुम्ही जर 5000 रुपये टाकले तर किती पर्सेंट तुम्हाला रिटर्न पाहिजे? 5000% रिटर्न पाहिजे का 500% रिटर्न पाहिजे का 300% रिटर्न पाहिजे का 50% रिटर्न? असा कोणता माणूस आहे 5000 रुपये टाकून 2500 रुपयाचा धंदा करेल? मग आरओएस तुमचे 100% पेक्षा जास्तच पाहिजे. काल मी सांगितलेलं परत एक. ठीक आहे, तुम्हाला परत एकदा ती स्लाइड दाखवावं लागेल, म्हणजे तुम्हाला सगळ्यात
आरओएस कॅल्क्युलेट आपण नाही करत, ते डायरेक्ट गुगल ऍडस रे आरओएस कॅल्क्युलेट करते, आपल्याला फक्त तिथे टाकायचे. त्याच्यामुळे सांगितलं होतं की आरओएस आपण फर्स्ट कॅम्पेन ना. आता मी आरओएस लावू शकतो का? मी आरओएस जर लावू शकतो का, कारण नवीन अकाउंट क्रिएट केले. गुगलला काय माहिती का किती रिव्हेन्यू घेऊ शकतो किंवा किती आपल्या वेबसाईटचं पोटेन्शियल आहे? गुगल डायरेक्ट आरओएस देईल का आपल्याला? ज्यावेळेस एक दोन कॅम्पेन रन करतो त्यावेळेस गुगल आरओएस साठी आपल्याला एलिजिबल ठरवतो. सीपीसी कशी काढायची सगळ्यांना माहिती आहे, काल सांगितलं होतं ना सीपीसी काल कसं काढायचं. तुम्ही ऍबसेंट होता, ते व्हिडिओ बघा तुम्ही. आता इथं सांगितलं होतं मी काल एक एक्झाम्पल देऊन. बिडिंग स्ट्रॅटेजी असतात, सीपीसी म्हणजे कॉस्ट पर क्लिक. जर आपण सीपीसी 50 रुपये ठेवली, सीपीव्ही किती रुपये येईल? 1 रुपया. एक जस्ट एक्झाम्पल आहे, तुम्ही याला सिरियस नका घेऊ. सीपीए, सीपीए म्हणजे कसं, कॉस्ट पर ऍक्विजिशन साठी किती रुपये लागतील? जर माझी सीपीसी टॉप पेज बिड जर 77 रुपये असेल, किती असेल? 77 रुपये असेल डेटा सायन्स कोर्सेस साठी, तर मला एक लीड किती रुपयाला येऊ शकते? कसं 77 आणि 77 मध्ये काय फरक आहे? कसं काय, एक क्लिक 77 येते. सीपीसी म्हणजे कॉस्ट पर क्लिक, कॉस्ट पर ऍक्विजिशन म्हणजे त्यांना नंबर अक्वायर करण्यासाठी आपल्याला मल्टीप्लाय बाय 10 ने केल्यानंतर आपल्याला 770 रुपीजला, म्हणजे 770 रुपयाला आपल्याला एक लीड येईल. सीपीएम किती येईल? त्याला डिवायडेड करावं लागेल 10 ने, त्याला सीपीएम येईल. नंतर आरओएस किती ते गुगलच काढून देतो, म्हणजे आपल्याला तिथे टाकायचं 200% पाहिजे. सीपीसी म्हणजे कॉस्ट पर कन्वर्जन व्हॅल्यू. तर ऍड रँक फॉर्म्युला सांगितलं होतं मॅक्झिमम सीपीसी इंटू रिलेव्हन्सी स्कोर. तर आता मला एक लक्षात घ्यायचंय की आपण सीपीसी सगळ्यांनी 1-1 रुपये 2-2 रुपये ठेवली. सागर 2 रुपये, सानिका, आता एकच सानिका आहे तर एका सानिकाचं नाव काढून टाकू. सानिकानी पण 2 रुपये ठेवली सीपीसी, ठीक आहे. नंतर सनीनी 2 रुपये ठेवली, समीर नाही आज तर समीरनी पण 2 ठेवली, आणि योगेशनी पण 2 ठेवली. योगेशनी पण 2 रुपये ठेवलेली. अरे आता ह्याचं कॅल्क्युलेशन कसं येईल? ह्यांचा हा काय रिलेव्हन्सी स्कोर आहे, किती रिलेव्हन्सी स्कोर. सगळ्यांनी सीपीसी किती ठेवली? सगळे सेमच सीपीसी ठेवू शकतात, कारण सगळ्यांकडे कीवर्ड रिसर्च आहे, ते तेवढ्या पद्धतीचंच ठेवणार. मग कुणाचा रँकिंग, आता जर सपोज कुणाचा कॅम्पेन 1 नंबरला दिसेल, आता कसं? कुणाचा कॅम्पेन टोटल किती होईल? 20. किती होत? तर ह्याला 4 रुपये, ह्याचे 10 रुपये, आणि ह्याचे किती? 12. ह्याचे किती? 20, 14. तर मी तुम्हाला सांगितलं की 1 नंबरला सानिकाचा कॅम्पेन दिसेल. किती कुणाचा दिसेल? सानिकाचा. का? कारण त्याचा रिलेव्हन्सी स्कोर जास्त आहे. ज्याचा रिलेव्हन्सी स्कोर जास्त असतो त्याचा कॅम्पेन 1 नंबरला दिसेल, आणि त्याला पैसे पण खूप कमी लागतील. सानिकाला किती रुपये? खूप कमी पैसे लागतील. म्हणजे इकडे बघा, सागरला, सागरचा रिलेव्हन्सी स्कोर 7 आहे. किती आहे सागरचा रिलेव्हन्सी स्कोर? 7. म्हणजे त्याला 3 पट पैसे जास्त लागतील सानिकापेक्षा. आता ह्याचा जर विचार केला योगेशचा, तर त्याचा किती पट, किती कुणी कमी, 16 टाइम जास्त पैसे लागतील. तुला जर सानिकाला जर टॅकल करायचं असेल किंवा तिला जर ओव्हरटॅक करायचं असेल, तर तुला 16 पटीने जास्त पैसे लागतील. सानिकाला जर 1 रुपयाला 1 जर क्लिक आली, तर तुला किती रुपयाला येईल एक क्लिक?
कस काय येईल 4 रुपयाला? सानिकाला जर 1 रुपयाला जर क्लिक येत असेल तर तुला किती रुपयाला येईल क्लिक? 16 रुपयाला येईल. मग आता सानिकाला जर 1 रुपयाला येत असेल तर सागरला किती रुपयाला येईल? 1.3. सनीला कितीला येईल? 1.8. 1.8 8 रुपयाने कमी ना सानिका पैसा. कोणाला? हा म्हणजे डबल सानिकाच्या 2 पॉइंट मध्ये मी सांगितलं, आधी पैशामध्ये सांगितलं होतं, आता पॉइंट मध्ये. योगेशला जर सानिकाला कव्हर करायचं असेल तर किती? 2.0. म्हणजे किती पैसे जास्त जातात तुमचे जर रिलेव्हन्सी स्कोर कमी असेल तर. रिलेव्हन्सी स्कोर तुम्ही वाढवण्यावरती फोकस करायचा. रिलेव्हन्सी स्कोर वाढवायचा असेल तर टायटल डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन आणि हे काय टाकायचं जे लँडिंग पेज मध्ये आहे तेच तुम्हाला टाकायचं, तर तुमचा रिलेव्हन्सी स्कोर वाढेल. ठीक आहे, ह्या गोष्टी मी काल क्लिअर केल्या होत्या, आज पण परत एकदा क्लिअर करतो. कन्वर्जन व्हॅल्यू आपल्या आता हे तर काय घ्यायची बिडिंग स्ट्रॅटर्जी, क्लिक्स घेतो जास्तीत जास्त की क्लिक आल्या पाहिजे. आता इथं मॅक्झिमम कॉस्ट पर क्लिक किती रुपयाला एक सी पी सी आली पाहिजे, कीवर्ड रिसर्च केलेले तुम्ही परवा दिवशी आपण पाहिलं होतं, तर टोटल नंबर ऑफ कीवर्ड्स किती टाकणार आहेत आपण? 10 ते 15 आपण टाकणार आहेत. त्याची किती होती आपण ॲव्हरेज काढलं होतं, तर इथं 220 रुपये येत होतं. तुम्हाला जर वाटलं 250 टाकायचं तर 250 टाका एक्स्ट्रा थोडा, नाहीतर बरोबर. हे आता सांगायची गरज आहे का तुम्हाला? जर नसेल तुम्हाला समजत तर तो व्हिडिओ बनवला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ पहा. आता मी खाली जाणार, डिस्प्ले मला वर ॲड नाही रन करायची, मला फक्त सर्च ने वरती पाठवा हे करायची. आता मग मला डिस्प्ले ॲडच रन नाही करायची, मला लोकांनी जर सर्च केलं इंजिनिअरिंग कॉलेजेस इन इंडिया तर त्यालाच ॲड दिसले पाहिजे. बरोबर आहे ना? अशी डिस्प्ले म्हणजे डिस्प्ले वरती दिसून उपयोग नाही. मग मी काय करतो, इथे सर्च करतो, इथे पुण्यामध्ये चालवायची का इंडियामध्ये चालवायची? मला इंडियामध्ये चालवायची. टार्गेट करणार का एक्सक्लूड करणार? टार्गेट करणार. इंडियामध्ये मी चालवले. आता एखादा जर माणूस पाकिस्तान मधला असेल तर त्याला दिसेल का ॲड का नाही दिसणार? काल हाच टॉपिक पाहिला, ह्याच्यामध्येच आपण अर्धा तास लावला होता. कालचं तुमचं कन्सेप्ट क्लिअर नाही. प्रेझेन्स ओर इंटरेस्ट पीपल इन रेग्युलरली हुज शोन इंटरेस्ट इन. आता जर एखाद्या माणसाने जर पाकिस्तानचा असेल किंवा युएसचा असेल, युएसच्या माणसाने जर एक वुमन बिंग आहे युएसचा आणि त्याने जर सर्च केलं गुगलवरती की टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस इन इंडिया कुठून? युएसमधून, तर दिसेल का त्याला? बरोबर, परफेक्ट, बरोबर सांगितलं आन्सर. आता ह्या केस मध्ये दिसेल का? दिसेल. आणि मी जर हे चूज केलं तर आता जर युएस मधल्या लोकांनी जर सर्च केलं आणि आपली इंडिया लोकेशन तर दिसेल का? नाही दिसणार. तर हे दोन ऑप्शन्स कधी चूज करायचे? प्रेझेन्स पीपल इन ऑर रेग्युलरली इन टार्गेट लोकेशन, म्हणजे जर आपल्याला जर जे प्रेझेंट आहेत ह्या इंडियामध्ये त्यांनाच दिसणार ॲड. बाहेरून जरी सर्च केलं तरी त्यांना दिसणार. आपण जर पुणे टाकलं असतं तर पुण्यामध्ये जेवढे लोक येत त्यांनाच दिसलं असतं जर सेकंड नंबरचं ऑप्शन दिले. पण मला काय आउट ऑफ कंट्रीजचे पण ॲडमिशन करायचे, त्याच्यामुळे मी प्रेझेन्स ओर शोन इंटरेस्ट इन रेग्युलर टार्गेट ऑडियन्स. आता मला लँग्वेज काय करायची? मग लँग्वेज आपल्याला ऑल ठेवावं लागेल. मग इथं इंग्लिश मी कॅन्सल केली तर ऑल लँग्वेज ऑटोमॅटिकली झाली. नंतर आपण पुढे जाणार ऑडियन्स सेगमेंटमध्ये जाणार. तर ऑडियन्स सेगमेंटमध्ये गेल्यानंतर आपल्याला ही जी ॲड आहे ते कोणत्या टार्गेट ऑडियन्सला दाखवायची? आपलं ॲड जे आहे ते इंजिनिअरिंगसाठी आहे, MBA साठी आहे आणि BTECH साठी आहे. तर मग आपण काय करणार? इथे सर्च करायचं एज्युकेशन. मग 12th स्टुडंटला दाखवून उपयोग आहे का? कारण आपण ऍडमिशन जे देतोय, आता हा माझा क्लायंट आहे,
कॅटलिस्ट वाला, त्याच्यासाठी आपण ऍड रन करतोय लाईव्ह. मी एज्युकेशन केलं, अर्ली चाइल्ड हुड एज्युकेशन मध्ये येईल का ते बिझनेस एज्युकेशन मध्ये येईल, कारण एमबीए बिझनेस मध्ये जे असतं, पोस्ट सेकंडरी एज्युकेशन नाही येणार, टेक्निक टेक्नॉलॉजी एज्युकेशन येईल, ओपन ऑनलाईन कोर्सेस नाही, स्टडी अब्रॉड प्रोग्राम नाही आहे, नर्सिंग एज्युकेशन नाही आहे, आर्ट्स डिझायनिंग पण नाही, सायन्स येईल का? ह्याच्यामध्ये आपण कुठे येतो बॅचलर डिग्रीसाठी लोक, ठीक आहे, करंट कॉलेज स्टुडंट, ॲडव्हान्स डिग्री, येस, नंतर एज्युकेशन सेक्टरमधल्यांना आपल्याला ॲड दाखवायची, हायली वगैरे काहीच नाही, आपण फक्त इंजिनिअरिंगचे आणि एम बी एचे ॲडमिशन देतो, तर मग हे आपण करू शकतो. हे बाकीचं बिझनेस प्रोफेशनल सोशल इंथुजिस्टिक काय गरज नाही. दुसरं आपण ब्राउज, हु आर दे, कोण असले पाहिजे ते, पॅरेंट्स असले पाहिजे का, मॅरिटल स्टेटस म्हणजे काय, सिंगल, त्यांचा क्वेश्चन काय तेव्हा ऐकून घेऊ आपण आधी. हा बोला. हो, ऍडच रन करतोय, रेकॉर्डेड पण सेशन, ओके, ऍड पण रन होते आणि रेकॉर्डेड पण सेशन आहे, आहे ना, चालू आहे तर ऍड, ठीक आहे, तुम्हाला भेटेल, फक्त आठवण करा मला, मी अपलोड करतो, कालचं पण अपलोड केलेले तुम्हाला, मी असं पण आठवण करते तुम्हाला. हो बरोबर आहे, ठीक आहे, आज पण भेटेल, ओके, जायचं पुढं. तर आता मॅरिटल स्टेटस म्हणजे काय, सिंगल, डबल, एक्सेल का, सिंगल, मॅरिड, अनमॅरिड, ते गोष्टी येतात ह्याच्यामध्ये, ठीक आहे ना, सिंगल इन रिली, पण आपलं काय एज्युकेशन तर कोणी पण करू शकत. आता ती अक्षय कुमारची वाईफ आता एज्युकेटेड झाली, कुठून एज्युकेशन घेतलंय तिने, आता डिग्री भेटली ना तिला, तर वयाची काय अट नसते एज्युकेशन साठी, तुम्ही कधी पण करू शकतात. एज्युकेशन मध्ये जाऊन आपल्याला काय सिलेक्ट करायचंय, करंट कॉलेज स्टुडंटला पाहिजे का, हायर लेवल ऑफ एज्युकेशन, अम्युनिटीज, एम्प्लॉयमेंट रिलेटेड काहीच नाही, हे आपण नको घ्यायला, कारण आपलं बिझनेसचं हे काय ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आता दोन टाईपचे टार्गेट्स असतात, टार्गेट सेटिंग फॉर दिस कॅम्पेन, टार्गेटिंग आणि ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन म्हणजे काय, जर सपोज आता तुम्ही काय करतात, एन एम डी मध्ये आलात आता क्लाससाठी, वायफाय कोणाच युज करतात, एन एम डी चा, मग हे वायफाय काय काम करतं, कशाच्या रिलेटेड आहे, डिजिटल मार्केटिंग डेटा सायन्सच्या कंपनी रिलेटेड आहे. इथं जास्त लोक काय सर्च करतात, डेटा सायन्स, डिजिटल मार्केटिंग, गुगल ऍड, एसईओ, एसईएम, मग ते ऑब्झर्व करतो की इथली लोक नेमकं काय सर्च करतात, त्या रिलेटेडच ऍड तुम्हाला दाखवायला स्टार्ट करतात. सपोज तुम्ही काय केलं, तुम्ही रूम वरती राहतात मॅक्झिमम लोक, रूम वरती पण वायफाय असतं, जर सपोज तुमच्या फ्रेंडनी एखादा हिंदी मूवी पाहिला तर तुम्हाला पण तोच मूवी रेकमेंडेड होतो, होतो का सर्च मध्ये. तुमचा एखादा जर मित्र इंजिनिअरिंगचा असेल तर त्याला दुसरा जर तुमचा रूममेट असेल त्याला पण त्या रिलेटेडच ऍड दिसतात, त्याला ऑब्झर्वेशन बोलतात. हे ऑब्झर्वेशन कोण करत असतं, गुगल करत, म्हणजे त्यांनी जर वेब सिरीज पाहिली, तो जर सारखा वेब सिरीज पाहत असेल तर त्याच्या बरोबर जे रूम शेअर करतात ना त्याला पण रिकमेंडेशन येतात त्या रिलेटेडच, म्हणजे तुम्ही कोणाबरोबर राहतात ते पण मॅटर करतं. हे ऑब्झर्वेशन आहे, हे प्रत्येक वेळेस 100% बरोबर असेल असं नाहीये, पण गुगल एवढं जज करतंय, एआय स्ट्रॉंग आहे, त्यांची मशीन लर्निंगचे अल्गोरिदम स्ट्रॉंग आहेत, ऑब्झर्वेशन. मग आता तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला काय करायचंय आता, ऑब्झर्वेशन, ऑब्झर्वेशन वरती ठेवायचं का टार्गेट ऑडियन्स, म्हणजे आता ह्या रिलेटेड जे लोक आहेत असं गुगलला ऑब्झर्व झालं की हा हा हे करतोय, पूर्णपणे गुगल पण जर कन्फर्म नसेल, गुगल पण पूर्णपणे कन्फर्म नसेल तरी पण तुम्हाला ऍड दाखवू शकतो, ते जातो ऑब्झर्वेशन मध्ये. हॅलो, हा बोला.
काय नाव आहे तुमचं? हा, काय नाव आहे तुमचं? ओके ओके, ठीक आहे. मी तुम्हाला आहे ना माझं लेक्चर झाल्यानंतर कॉल करतो 15-20 मिनिटांनी. काय सांगत होतो मी, ऑब्झर्वेशन तुम्हाला समजलं का? काय असतं ऑब्झर्वेशन? बोला. ऑब्झर्वेशन म्हणजे गुगल ऑब्झर्व करतो आणि त्याला वाटलं की हा ह्या कॅटेगरीमध्ये जातो तर त्याला पण दाखवण्याचा प्रयत्न करतो. मग जर तुम्हाला बरोबर जे आपण वरती सिलेक्ट केलेले त्यांनाच जर दाखवायचं असेल तर टार्गेट ऑडियन्स सिलेक्ट करा. काय प्रॉब्लेम आहे का? नाही तर टार्गेट वरती ठेवलं तर तुम्हाला क्वालिटीचे लीड यायला मदत होते का? नाही होणार मदत? त्यांना मी डिझाईन शेअर करतो, त्यांना आवडले आपले डिझाईन. टार्गेट ऑडियन्स कधी सिलेक्ट करायचं जर तुम्हाला जर वाटलं, टार्गेटिंग कधी सिलेक्ट करायचं ज्यावेळेस तुम्हाला जर वाटलं की ते बरोबर आहे तर तिथेच तुम्ही टार्गेट ऑडियन्स सिलेक्ट करायचं. बरोबर रिकमेंडेड. आता इथं दोन टाईपचे ब्रॉड कीवर्डचे कीवर्ड मॅच टाईप किती असतात सूरज, तू सांग. कोणतरी आत्ता जॉईन होतं एवढ्या लवकर. बरोबर, परफेक्ट सांगितलं तुम्ही. कीवर्ड मॅच टाईप काय असतात सानिका? तुम्ही सांगा कीवर्ड मॅच टॅप काय असतात. नाही माहिती कीवर्ड मॅच टॅप असतात रेज मॅच, एक्झॅक्ट मॅच, ब्रॉड मॉडिफायर आणि ब्रॉड कीवर्ड. तर हे चार तुम्ही पण बरोबर सांगितलं, त्यांनी पण बरोबर सांगितलं. आपण काय करणार, यूज कीवर्ड मॅच टाईप करणार आहे आणि नंतर सेटिंग मध्ये जायचं. आता तुम्हाला ऍडचे दोन टाईप्स असतात, एक असतं ऍक्सेलरेटेड आणि दुसरा असतं स्टँडर्ड. तर ऍक्सेलरेटेड म्हणजे काय, दिवसभर चालते ऍड, 24 तास चालते, सकाळ दुपार संध्याकाळ तिसऱ्या पार. नाही, ऍटो घेतलेले. मग तुम्हाला कीवर्ड कसे करायचे, पुढे जाऊन पण चेंज करू शकतात, पण आता सध्या मला काय, माझी कंडिशन काय आहे की मला कीवर्ड मॅच टाईपच यूज करायचे पुढे जाऊन. वरती डायरेक्ट ऑप्शन्स आहे त्याच्यामध्ये. आता इथे जाऊन सेटिंग मध्ये तुम्हाला ऍड रोटेशन पाहिजे का स्टँडर्ड पाहिजे का ऍक्सेलरेटेड. तर ऍड मध्ये दोन टाइप्स असतात, एक असतं ऍक्सेलरेटेड आणि दुसरं असतं स्टँडर्ड. ऍक्सेलरेटेड म्हणजे काय, दिवसभर चालते, दिवस आणि रात्र चालते, 24/7 कंटिन्यू चालते ऍड. पण आता सपोज माझं ऑफिसचं टायमिंग किंवा काय काय कॉर्पोरेट कंपन्यांचं ऑफिसचं टायमिंग सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असतं, मग ऍड कधी दिसली पाहिजे? तेवढ्या टायमिंग मध्येच, कारण एक्झिक्युटिव्ह कॉल हँडल करण्यासाठी किंवा लीड हँडल करायला असू शकतात. पण माझा असा कन्सेप्ट आहे की आपण ऍडव्हर्टाइजमेंट करतोय, काय करतोय, ऍडव्हर्टाइजमेंट करतोय. तर 24 आवर्स दिसले पाहिजे, पण रात्री 3 वाजता लोक झोपलेले असतात, कोण उठून, पण 2% लोक जागे असतात. मग 2% लोकांसाठी रन करायचे का ऍड? तुमच्याकडे कधी सोर्स अवेलेबल आहे, मॅन पॉवर कधी अवेलेबल आहे ते पण पाहणं गरजेचं आहे.
खूप असे मोठे मोठे ब्रँड आहेत कि ते स्वतः काहीच नाही करत. जस कि झुडिओ, झुडिओ काय करत का, त्यांचं प्रोडक्शन हाऊस आहे का किंवा त्यांचं प्रोडक्शन कंपनी आहे का? अमेझॉनच आहे का काय? अमेझॉन स्वतः प्रोडक्ट बनवते का? हॉटस्टारचं काय प्रोडक्ट आहे का? नेटफ्लिक्स आहे. हॉटस्टारचं काहीच नसत. स्वतः नाही बनवत. नेटफ्लिक्स स्वतः बनवत, त्यांचं स्वतःच प्रोडक्शन हाऊस आहे. मग तुम्ही कोणता पण घ्या, म्हणजे कोणता पण असा मोठा ब्रँड घ्या, तर ते स्वतः काहीच नाही बनवत. तुम्ही आता महिंद्राची कार जरी घेतली किंवा थार जरी घेतली, तर महिंद्रा पूर्ण थार कार बनवत नाही. महिंद्राचीच आहे ना. कोणती पण टाटाची कार घ्या, तर ते पूर्ण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करत नाही. ते प्रत्येक कंपनीकडून, प्रत्येक वेंडर कडून एक एक पार्ट बनवायला सांगतात. ते पार्ट घेऊन येतात आणि नंतर असेंब्लिंग करतात आणि मार्केटिंग करून फक्त विकण्याचं काम करतात. मग सगळ्यात जास्त पैसा कशामध्ये? मार्केटिंग मध्ये. मार्केटिंग मध्ये म्हणजे त्यांचं काम काय आहे? आता झुडिओ पाहिलं, झुडिओ प्रॉडक्ट दोन कुणी वेगळंच बनवतं, पण विकतात कुठे? झुडिओच्या स्टोअरला करतात. त्यांचं फक्त एक स्टोअर आहे, पण त्याची मार्केटिंग त्यांना करावं लागतं. मग लोक तिथं काय येतील घेण्यासाठी? कारण त्या लेवलची त्यांनी मार्केटिंग केलेली. नुसतं मार्केटिंग करायचं, पैसे कमवायचं, मार्केटिंग करायचे, पैसे कमवायचं, प्रोडक्ट दुसरा बनवणार. म्हणजे एखाद्या प्रोडक्टची प्राईस बनवण्यासाठी जर 500 रुपये लागत असेल, तर ॲडव्हर्टाईजमेंट करून ते 999 विकायचं. मग ॲडव्हर्टाईजमेंटसाठी जर 70 रुपये जात असेल, तर आपण लोकांकडून त्याचे किती पैसे घ्यायचे? 300-400 रुपये एक्स्ट्रा घ्यायचे. म्हणजे जर एक प्रोडक्ट जर असेल 500 रुपयाचा आणि आपण तो प्रोडक्ट मार्केटिंग करून विकतोय 1000 रुपयाला, तर टोटल आपल्याला किती बेनिफिट्स, किती फायदा होतोय? 400 रुपये. आणि मार्केटिंगसाठी किती रुपये लागतात? 100 रुपये. आपण जरी पकडले, दिवसाचे जर 1 लाख प्रोडक्ट विकले जात असतील आणि आपल्याला 300 रुपये फायदा होता, म्हणजे 1 लाख प्रोडक्ट म्हणजे 100 × 1 लाख किती होतात? 10 लाख रुपयाची दिवसाची मार्केटिंग. दिवसाची 10 लाख म्हणजे 3 करोड रुपयाचं महिन्याचं बजेट होत. महिन्याचं 3 करोडचं बजेट होत आहे मार्केटिंगसाठी. आणि प्रॉफिट किती होतोय? 9 करोड महिन्याचा. फक्त एवढाच गेम खेळायचा आहे. आपण काहीच नाही करायचं. आपण काय करायचं? एक वेबसाईट बनवायची शॉपिफायवरती. शॉपिफायवरती वेबसाईट बनवायची. खूप सारे वेंडर असतात, ते काय करून देतात? त्यांचं ऑलरेडी बिझनेस तोच असतो, कपडे बनवणे, गारमेंटचे कोणते पण प्रॉडक्ट बनवणे, त्यांचं गारमेंटचं रिलेटेड काय पण फॅशन रिलेटेड ते बनवतात. आपला लोगो लावून देतात, आपले ब्रँडिंग करून देतात, पॅकेजिंग पण करून देतात. आणि आपल्या वेबसाईटमधून कुणी जर आपल्याला फक्त काय करायचं, त्यांच्याकडून फोटो घ्यायचे, अट्रॅक्टिव्ह बनवायचे, ते फक्त पोस्टर आपल्या वेबसाईटमध्ये टाकायचे, आपण वेगवेगळ्या प्रकारे ॲड रन करायचे सोशल मीडियावरती, फेसबुकवरती, आपल्या वेबसाईटचं रँकिंग करायचं, जास्तीत जास्त लोकांना तिथपर्यंत आणण्याचा प्रयत्न करायचा. जर तो प्रोडक्ट समोर आपण कितीला घेतोय? 200-300 रुपयाला घेतोय. आणि हे आपल्या वेबसाईटवरती कितीला विकतोय? 1200 रुपये, 2000-3000. तुम्हाला काहीच मर्जी नाही, कारण तुम्ही तुमच्या ब्रँडने विकतात. तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला कोणाला पैसे द्यायचे का? तुम्हाला फक्त वेबसाईट बनवायची, तिथं प्रोडक्ट ऍड करायचे. कोण येणार आहे? क्लायंट येणार आहे, बाय करणार आहे, पैसे तिथं पे करणार आहे, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत. नंतर ते पैसे आल्यानंतर त्याला डिलिव्हरी कोण करणार आहे? तो समोरचा थर्ड पार्टीवाला. आपल्याला काय का? आपल्याला फक्त काम आहे मार्केटिंगचं आणि पैसे मोजणे. आपलं कुठं झालंय शॉपिफाय? ह्या बॅच झालंच नाही शॉपिफाय. आपलं गुगल ऍड चाललंय.
हा मग मी तुम्हाला तेच सांगतोय, मग तू फक्त मार्केटिंग साठी इन्व्हेस्ट करायचे. आता जर तुम्ही जर नवीन प्रोडक्ट जर टाकाय गेला, तुम्ही बोलले की एनएमडी ला भेट करणार, मी एनएमडी पेक्षा भारी शूज बनवणार, जर तुम्हाला मशीन आणावं लागेल 5-6 लाख रुपयाचे, अशी एक मशीन आणून नाही जमणार, 2 मशीन 12 लाख रुपये तिथे गेले, नंतर थोडीशी जागा घ्यावा लागेल रेंटनी, घ्यावं लागेल का नाही, मग भाडं 70,000 रुपये प्लस 2-4 एम्प्लॉय लागतील, नंतर कॅरी बॅग आणावं लागतील, त्याच्यामध्ये परत पॅकिंगचा खर्च आला, मग नंतर ड्रॉप शिपिंग कोण करणार. मग जरी एक जर कंपनी टाकायची असेल तर 40-50 लाख रुपये लागतात, पण त्याच्यापेक्षा एवढं जर करण्यापेक्षा तुम्ही काय करा, 1 लाख रुपये किंवा 50 रुपये मार्केटिंग वरती टाका. आणि मार्केटिंग करायची म्हणजे काय पैसेच लावा लागतात असं थोडी आहे. रस्त्यावरती फिरा, मार्केटिंग आपोआप होते, होईल का नाही, झाडावर चढून बोर्ड दाखवा लोकांना, बघतील. किंवा तुम्हाला एसईओ एसईएम करता येत आहे, एसईओ शिकणार आहेत तुम्ही, एसईओ करून तुमच्या वेबसाईटला रँकिंग करू शकतात. एसईओ करून जर तुम्ही तुमची वेबसाईट जर टॉपला दाखवली तर दिवसाचे 11 लाख लोक तुमच्या वेबसाईटवरती येऊ शकतात. तर सगळेच लोक तुमचं प्रॉडक्ट नाही घेणार, त्याच्यातले फक्त 3% लोक प्रॉडक्ट घेतील. तुम्हाला सांगितलं होतं अल्फान्सो मँगोचं मी एसईओ केलं होतं, तर किती पर्सेंट, 11 लाख लोक त्याच्या वेबसाईटवरती येत होते, त्याच्यातले 3% त्याचा कन्वर्ट जनरेट होता, म्हणजे त्यांनी 4.5 करोड रुपयाचा 3 महिन्यामध्ये रेव्हेन्यू जनरेट केला होता, आणि फक्त 5वी फेल होता तो. त्याला नाही एसईओ येत, नाही काय येत, त्याला फक्त आंबे तोडता येतात, तिथं त्याचा कॉन्टॅक्ट होतो कोकणमध्ये रत्नागिरीमध्ये, दररोज त्याचं एक पूर्ण मोठी जी असते ना 16-12ची गाडी, ती पूर्णपणे एका दिवसात जात होते. वेगवेगळ्या कंपनीचे लोक असतात, एम्प्लॉयला मँगोज वगैरे ते देत असतात. त्यांनी फक्त मार्केटिंग चांगल्या प्रकारे केली होती. आणि तो तिथं किती रुपयाला घ्यायचा मँगो, 200 रुपये डझन, कोकणात तर 140च भेटतात, पण तो 200 रुपये द्यायचा त्यांना, आणि तो विकायचा किती, 1400-1500 रुपये डझन, फक्त पॅकेजिंगचा खेळ आहे. तर तुमच्याकडे मार्केटिंगचं जर स्किल असेल ना, तुम्ही पैसे कसं पण कमवू शकतात, पण नॉलेज असलं पाहिजे, चांगल्या लेवलचं नॉलेज जर असेल तर, नाहीतर भरपूर लोक आहेत आपल्याकडे त्यांचं कन्सेप्ट क्लिअर नाही, ते शिकतात कशासाठी, की बाबा मला जॉब लागल, की मला 20,000-25,000 जॉब लागला. 20-25,000 रुपये हे आत्ता तुमच्यासाठी जास्त येतं, 50,000 रुपये कदाचित तुमच्यासाठी जास्त असतील, पण ज्यावेळेस तुम्ही एका स्टेपला जाताना त्यावेळेस तुम्हाला वाटेल आले 1-5 लाख रुपये तर काहीच नाही, काहीच नाही. तुम्हाला तुमची मेंटॅलिटी, तुम्हाला कसं विचार करण्याची पद्धत बदलावं लागेल. तुम्ही जेवढा मोठा विचार करणार तेवढा. तर भरपूर साऱ्या अशा गोष्टी इथं, आणि कोणतीच गोष्ट फुकट भेटत नाही. आपली ऑफलाईनची सानिक आहे, तिला काय वाटतं, मी आता सकाळी अभ्यास केले, दुपारी जाणार इंटरव्ह्यूला, लगेच मी प्लेस होईल, असं नसतं. किंवा तुम्ही आत्ता बिझनेस चालू केलाय, संध्याकाळी माझ्याकडे लगेच पैसे येतील, असं नाही. कमीत कमी तुम्हाला 1,000 दिवस काम करावं लागेल, तेव्हा तुम्ही सक्सेस होणार. कंटिन्युअसली 1,000 दिवस करू शकतात का तुम्ही? बिझनेसमध्ये जर एकदम सक्सेसफुल व्हायचंय तर कंटिन्युअसली 1,000 दिवस कंटिन्युअसली तुम्हाला मेहनत करावं लागेल, तर तुमच्याकडे फ्युचरमध्ये तुमचं फ्युचर खूप ब्राईट असेल. आणि जर तुम्ही 1 वर्षातच थाकलात, 1,000 म्हणजे किती दिवस होतात माहिती, 365 दिवसाचं 1 वर्ष होतं, म्हणजे 2-3 महिने तुम्हाला फक्त मेहनत करायची, नंतर तुम्ही काहीच काम नाही केलं तरी तुम्हाला पैसे येणं स्टार्ट होतात. काय काय लोकांना 30 दिवसात पण रिझल्ट यायला स्टार्ट होतात, पण ते लॉंग टर्मसाठी नसतात. तुम्ही जर कंटिन्युअसली एवढे दिवस काम केलं कंटिन्युअसली बिझनेससाठी, नंतर तुम्ही पूर्ण बिझनेस ऑटोपायलट केला, 1 दिवस पण काम नाही केलं, तरी तुमचा बिझनेस खूप 5-6 वर्ष अजून चालू शकतो पुढे. तर ह्याच्यासाठी तुम्हाला मार्केटिंग एकदम स्ट्रॉंग शिकायचं, तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजेल, आणि टेक्नॉलॉजीसोबत तुम्हाला परत काय करायचं आहे, ॲडॅप्ट पण व्हायचं आहे. तर टार्गेट ऑडियन्स काय असतं, टार्गेटिंग काय असतं, आणि ऑब्झर्वेशन काय असतं, हे समजणं गरजेचं आहे. नंतर खाली मी तुम्हाला सांगितलं होतं की 2 टाईपचे ॲड असतात, एक ॲक्सेलरेटेड असतं आणि एक स्टँडर्ड असतं. ॲक्सेलरेटेड म्हणजे काय, कंटिन्युअस 24/7 आवर्स ते चालते. काय चालते,
24/7 चालते. पण आता आपल्याला काय करायचंय, आपलं ऑफिस होतं चालू सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी जास्तीत जास्त लोक किती वाजता उठतात? नऊ वाजता पकडू आपण. आता हे इंजिनिअरिंग डॉक्टर लोकांना आपल्याला ऍड दाखवायची, मग त्यांचा पण माइंडसेट आपल्याला चेक करावं लागेल. तर मग त्या हिशोबाने मी ऍड रन करणार. मला ऑल डे ऍड नाही दाखवायची, हे लक्षात घ्या. स्टार्ट डेट, इन डेट आपल्याला मी सांगितलं होतं, इन डेट तुम्हाला सिलेक्ट नाही करायची. रोटे इथं ऍड रोटेशन म्हणजे समजतंय का तुम्हाला? ऍड रोटेशन म्हणजे जर तुम्ही दोन ऍड रन केल्या, काय केल्या, दोन ऍड रन केल्या, तर तुम्हाला ते रोटेशन मध्ये दिसणार. म्हणजे जर आता एक ऍड दिसली तर दुसऱ्या वेळाने परत तिसरी ऍड दिसणार. तर ते कसं करायचं ते पुढे गेल्यानंतर ऍड ग्रुपमध्ये तुम्हाला सांगतो. फक्त आता हे ज्या गोष्टी समजणार आहेत ते समजून घ्या. ऑल डे ऍड रन करायची का फक्त सॅटर्डे संडे करायची का अल्टरनेट डे करायची? मला ऑल डे ऍड रन करायचे, पण त्याचं टायमिंग ठेवायचं सकाळी 9 ते संध्याकाळी. सकाळी 9 म्हणजे 9 वाजतात आणि संध्याकाळचे 9 म्हणजे 21 वाजतात, बरोबर आहे? तर सकाळचे 9 कुठं जाऊन सिलेक्ट करायच्या? 9 आणि संध्याकाळच्या 9 21. आहे कुठे 21? 22 करू म्हणजे 10. ठीक आहे, 10 वाजेपर्यंत आपल्याला दिसेल. ठीक आहे, हे झाल्यानंतर अजून काय ऍड करायचं का तुम्हाला? नाही, मोर सेटिंग मध्ये परत अजून काय बाकी आहे? नाही, ऍड झाले ना आता सगळ्यांना मध्ये. ऑल डेज मध्ये 9 सकाळी 9 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत तुमचे ऍड चालेल. 10 नंतर बंद होईल, पॉज करायची पण गरज नाही. नेक्स्ट करा. आता नेक्स्ट केल्यानंतर थर्ड स्टेप मध्ये आपण काय वेबसाईट टाकली होती कॅटलिस्ट एज्युकेशनची, नंतर खाली काय येत आहे ऑटोमॅटिकली आपल्या जे वेबसाईट मध्ये तुम्हाला सांगितलं तर रिलेव्हन्सी स्कोर खूप मॅटर करतो. मॅटर करतो का इथं? ह्याच्यामध्ये काय टाकलेलं आहे आपण गोष्टी, ह्याच्यामध्ये काय गोष्टी टाकलेल्या आहे? येस का मग आज सुट्टी आहे का तुम्हाला? इकडे बघा, कॅटलिस्ट एज्युकेशन कन्सल्टन्सी ड्रीम्स फ्युचर्स, ह्याचं H1 टॅग काय? हा हा H1 टॅग आहे. नंतर खाली त्याचं डिस्क्रिप्शन काय आहे? हे मग आपल्याला आता ऍड मध्ये काय टाकणं गरजेचं आहे? ह्या ज्या लँडिंग पेज वरती ज्या गोष्टी दिसतात ना तेच टाकणं गरजेचं आहे. मग ते टाकायचेत आपल्याला जास्तीत जास्त. ह्या मला ऍटोमॅटिकली आले. जर तुम्ही हे जर कीवर्ड घेतले गुगलने रिसेट, गुगलने तुम्हाला ऍटोमॅटिकली दिलेले येतं, तर तुमचे पैसे लवकर संपतील. तर तुम्हाला काय करायचं, ह्याच्यातलं कोणतं नाही, त्यांनी काय केले, फॉरेन एज्युकेशन कन्सल्टंट, स्टडी अब्रॉड कन्सल्टंट, ओव्हरसीज कन्सल्टंट, US एज्युकेशन कन्सल्टंट, आपण हे नाही देत, म्हणजे पूर्णपणे वेगळं दिलेले. तर गुगलने जे सजेस्ट केलेत ना ते कीवर्ड आपल्याला घ्यायचे नाहीत. आपल्याला काय, आपण कीवर्ड रिसर्च केलेले आणि आपल्याला काय लोक सजेस्ट करतात, काय करतात? तर मग मी त्या मॅडमला फोन करतो आणि त्यांच्याकडून कीवर्ड मागून घेतो. तोपर्यंत आपण मनाने टाकू शकतो. काय टाकायचे मनाने कीवर्ड? आपल्याला कीवर्ड टाकायचे ऑलरेडी माझ्याकडे असतील. एकदा मी 9 डॉट मध्ये जाऊन काढले. तुम्हालाच सांगितलं होतं का कॅम्पेन रन करायला? तेच आपल्याला कीवर्ड चेक करायचे डॉक्स मध्ये. सगळे जे पण काम करायचे ते तुम्हाला डॉक्स मध्ये करायचं असतं. इथं सेव्ह करायची पण गरज नाही, ऑटोमॅटिकली येते. आता टाइप्स ऑफ कीवर्ड नंतर इथं दिसतंय का तुम्हाला इंजिनिअरिंग डेटा सायन्स, हा कॅटलिस्ट साठी होते. तर हे एज्युकेशन साठी आपण सगळे कीवर्ड काढून ठेवले होते. आणि डायरेक्ट बीटेक, हायर एज्युकेशन कन्सल्टिंग, डायरेक्ट ऍडमिशन इन MBA, MBA विदाउट एंट्रन्स टेस्ट, एज्युकेशन कन्सल्टंट नियर बी BMS,
तर ह्याच्यामधले तुम्हाला जे चांगले वाटतात ना ते तुम्ही मला सांगा, किंवा मी एक एकच हे करतो. आणि हे कीवर्ड कसे सगळे कशामध्ये केलेले आहेत? फ्रेज मॅच. हे फ्रेज मॅच मध्ये केलेले. कंट्रोल वी. आपण काम करू, सगळं कॉपी पेस्ट करून टाकू तिथं, आणि जे आपल्याला नको आहे तर कंट्रोल ए कंट्रोल सी. एवढे सगळं. तर आता मॅनेजमेंट कोटा ऍडमिशन फॉर इंजिनिअरिंग, नंतर बी डायरेक्ट ऍडमिशन फॉर बी, बी विदाउट एंट्रन्स एक्झाम, डायरेक्ट ऍडमिशन फॉर मॅनेजमेंट कॉलेज, डायरेक्ट ऍडमिशन इंजिनिअरिंग, ऍडमिशन फॉर इंजिनिअरिंग कॉलेज विदाउट एंट्रन्स एक्झाम. 70 कॅरेक्टरपेक्षा जास्त मोठा कीवर्ड नसला पाहिजे, लक्षात घ्या. डायरेक्ट ऍडमिशन फॉर इंजिनिअरिंग कॉलेज, डायरेक्ट ऍडमिशन लॉ MBBS MBA बेस्ट MBA कॉलेज, हायर एज्युकेशन ऍडमिशन BTech. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आपले सगळे व्यवस्थित झालेत कीवर्ड, आपण टाकले. म्हणजे आपला किती टाइम वाटला? पहिले तर कीवर्ड रिसर्च करून ठेवलेले, त्याचा टाइम वाचला. आपण URL पण टाकलेला आहे. आता आपल्याला काय टाकायचंय? इथं डिस्प्ले पाथ असतो. तर डिस्प्ले पाथ मध्ये काय, इथे दिसते तुम्हाला डिस्प्ले पाथ, इथे चेंज होईल प्रत्येक वेळेस. मग मी इथे टाकतो डायरेक्ट ऍडमिशन किंवा एज्युकेशन कन्सल्टंट किंवा बरोबर आहे का? स्पेलिंग चेक करा. एज्युकेशन कन्सल्टंट. आता हा क्लायंट आहे आपल्या. कॅटलिस्ट एज्युकेशन हे आहे, ते आपल्याला ऍड रन करायचे पैसे देतात. तर आतापर्यंत आपण त्यांचे 30,000-40,000 रुपये घातलेत कापसे मॅडमनी. तर अजून आपण पैसे घालण्याचा प्रयत्न करू. पण आता आपण रन केलं, त्याच्यात कॉल पण आले ना त्यांना. 35,000 मध्ये 35 कॉल आले. 1,000 रुपयाला कॉल, पण त्यांची फीज पण तशीच आहे ना. 5 लाख 6 लाख 10 लाख. मग 35 पैकी 1 जरी कन्वर्ट झाला तरी त्यांना 5-10 लाख रुपये भेटतात. मग तुम्ही हसताय का? बिझनेस इज ऑल अबाउट कॉपी पेस्ट. एक्झिक्युशन करता आलं पाहिजे. बिझनेस म्हणजे असा शोध लावणार आहेत तुम्ही का? चंद्र पृथ्वीवर बोलवणार आहेत. मग बिझनेस म्हणजे काय? बिझनेसचे डेफिनेशन वेगवेगळे आहेत. तर आता तुम्हाला रिलेव्हन्सी स्कोर वाढवायचा आहे. तर आता आपला ऑप्टिमायझेशन स्कोर किती आहे? मग ह्याला 100 करण्याचा प्रयत्न करा. हे जर 100 करण्याचा प्रयत्न केला तर तुमचा रिलेव्हन्सी स्कोर वाढवतो. ८72 आहे. जेवढ्या क्वालिटीचे लीड कधी येतील? म्हणजे ऑप्टिमायझेशन स्कोर इज इक्विव्हॅलंट टू रिलेव्हन्सी स्कोर. रिलेव्हन्सी स्कोर कशावरती डिपेंड, किती रिलेव्हंट आहे ते इथून समजतं आपल्याला. तर मग कोणीतरी क्वेश्चन विचारला होता सर ते कसं मेजर करायचं, तर इकडे दिसतंय आपल्याला साईडला ते कसं वाढणार. तर आत्ता आपण लगेच वाढव. इथं टाकणार आपण कॅटलिस्ट एज्युकेशन कन्सल्टन्सी, नंतर ऍडमिशन अँड एज्युकेशन. पण आता तुम्हाला मी सांगितलं होतं की जे आपण कीवर्ड टाकलेत ना तेच टाकावं लागतील. आपण हा कीवर्ड टाकला होता मॅनेजमेंट कोटा फॉर बी. आता इथं बघा, ही जी स्ट्रेंथ आहे ती पुअर आहे. कंट्रोल बी. कीवर्ड किती टाकायचा असतो? मग फॉर ची काय गरज आहे का? झाला. इथं वर चेक करायचं तुम्हाला. ये
50 झाला मग त्याच्यातला निम्माच टाकायचा. बी पण बोलू शकता तुम्ही बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगला. हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. नंतर मोर आयडिया पण तुम्ही पाहू शकतात. मोर आयडियावरती जर क्लिक केलं तुम्ही तर तुम्हाला साईटला रिकमेंड होतं डायरेक्ट ऍडमिशन फॉर मॅनेजमेंट कोटा, डायरेक्ट ऍडमिशन फॉर इंजिनिअरिंग. हे सगळं कॉपी पेस्ट करून तिकडे टाकायचं म्हणजे तुमचा रिलेव्हन्सी स्कोर वाढेल. किंवा तुम्हाला ऍड हेडलाईन करायचे तिथून आयडिया घ्या. पाच टाकलेत तुम्हाला सांगितलं होतं हेडलाईन किती असतात 15. पाच टाकलेत आपण, बाकीचे आपण तुम्हाला टाकावं लागते. तुम्ही तुमच्या मनाने टाकलं तरी चालतं. बेस्ट डायरेक्ट ऍडमिशन आता तुम्हाला येत नाही तर हित ऑल अबाउट तुमचं हे काय बेस टाकायची गरज आहे का? एज्युकेशन कन्सल्टंट ऑलरेडी टाकले ना वरती आपण एज्युकेशन कन्सल्टंट. अजून आपण काय करू शकतो, काय आयडिया आपल्याला येऊ शकतात हे विचार करायला लागेल तुम्हाला. किंवा मोर आयडियामध्ये जाऊन तुम्ही इथून घेणार वरती चेक करा इकडे काय काय येत आहे. हे आपण सर चॅट जीपीटी वर कॉपी पेस्ट करून केलं चालतं का? हो चॅट जीपीटी वरून घ्या, पण आपण जे कीवर्ड रिसर्च केलेत ना तेच कॉपी करून टाकायचे. त्याच्यामुळे मी इथे साईडला पाहतोय कीवर्ड जे टाकलेत ना आपल्याला रिलेव्हन्सी स्कोर वाढवायचा आहे. चॅट जीपीटी चॅट जीपीटीला काय माहिती की आपण कोणते कीवर्ड टाकले माहिती का? मग इथं आपल्याला वरती बघायचंय. आपण हा पण टाकला बी वी विदाउट एंट्रन्स एक्झाम लिस्ट ऑफ इंजिन मॅनेजमेंट ऍडमिशन कोटा फॉर बी एम बी ए लिस्ट ऑफ एज्युकेशन कन्सल्टंट नियर बाय मी. फक्त याला स्वल्प विराम वगैरे नका देऊ. हेडलाईन मध्ये आपण ब्रॉड मॅच एक्झॅक्ट मॅच असं टाकतो का? सगळे ब्रॉड मॅचेस टाकतो. हे ऑलरेडी झालेली बोलतंय. ऑलरेडी टाकलेली ई एम बी ए कॉलेज विदाउट गॅट हे आपण टाकलं नाही. आलं हेडलाईन पूर्ण भरल्या का? वाढल्या का तुमचा रिलेव्हन्सी स्कोर ऑप्टिमायझेशन स्कोर? आता आपल्याला काय करायचंय हे आता डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन किती टाकाय सांगितले होते मी तुम्हाला 2 to 6 टाकाय. डायरेक्ट ऍडमिशन कॉलेज इन इंडिया अँड अब्रॉड थ्रू द मॅनेजमेंट. अब्रॉड काढून टाकू. हे त्यांच्या वेबसाईटला तर रिकमेंडेड आहे. आपल्याला त्याच्यामध्ये फक्त थोडेसे डायरेक्ट ऍडमिशन इन कॉलेज इन इंडिया
तुम्हाला जर ह्याला करायचं की डायरेक्ट ऍडमिशन एज्युकेशन, डायरेक्ट ऍडमिशन एज्युकेशन कन्सल्टंट, जास्त होतंय बस एवढं. वी आर आता लास्टला फुल स्टॉप देऊन काय फायदा नसतो. वी आर असिस्ट इन अलाइन देअर एज्युकेशन चॉईस विथ देअर लॉंग टर्म करिअर गोल्स. डायरेक्ट ऍडमिशन मॅनेजमेंट एन आर कोटा. कॅटलिस्ट एज्युकेशन बिझनेसचं नाव आलं पाहिजे. कॅटलिस्ट एज्युकेशन कन्सल्टंट इज टॉप रँक. डायरेक्ट ऍडमिशन झालं बरोबर. स्ट्रेंथ आली, डिस्क्रिप्शन झालं, हेडलाईन झालं, अजून आपल्याला काय टाकायचंय? बस आता एवढंच झालं. अजून आपल्याला काय लावायचं? जास्तीत जास्त कॉल आणायचे. काय करायचं आपल्याला? जास्तीत जास्त कॉल आणायचे. तर साईट लिंक टाका तुम्ही. साईट लिंक काय असतात? म्हणजे 100% प्लेसमेंट गॅरंटीचं पेज असेल किंवा प्लेसमेंटचं पेज असेल, गव्हर्नमेंट अथॉरायचं पहिले पेज असेल. नंतर येतं कॉल आउट. कॉल आउट म्हणजे काय? स्निपिट असतात ना कॉल आउट मध्ये, तेच आता जे सांगितलं ना तुम्हाला. कॉल एक्सटेन्शन आणि कॉल आउट एक्सटेन्शन ह्या दोघांमध्ये लोक कन्फ्यूज होतात. कॉल एक्सटेन्शन म्हणजे कॉन्टॅक्ट नंबरचं असतं आणि कॉल आउट एक्सटेन्शन म्हणजे फक्त तिथं खाली येतं. तुम्हाला ते पण मी करून दाखवतो. पहिले साईट लिंक म्हणजे काय? एखाद्या जर आपण ग्रुप वरती जर सर्च केलं तर खाली दिसत नाही का? आपण एकदा चेक करू प्रॅक्टिकली म्हणजे तुम्हाला थोडंसं समजेल. सर्च करतो मी कॅटलिस्ट एज्युकेशन कन्सल्टन्सी. आली का? ऍड आली. ऍड चाललाय म्हणून नाही आलं. एंटर केला. नाही येत ऍडमिशन. डेटा सायन्स कोर्सेस करू आपण सर्च. दिसली ऍड? पण ह्याला कॉल आउट एक्सटेन्शन दिलंय का? कॉल आउट एक्सटेन्शन दिलंय का? नाही दिलं. हो बरोबर आहे, परफेक्ट. ह्याच्यामध्ये ना कॉल आउट एक्सटेन्शन दिले कायच दिलं, हे फक्त डिस्क्रिप्शन टाकलेले आहेत. जास्तीत जास्त आपल्याला दिसेल एखादी वेबसाईट इथं दिसते तुम्हाला ह्यांनी टाकलेले. हे जे खाली टाकलेत ह्याला काय बोलतात? ग्रॅब
जम्बो पास, डेटा अनालिटिक कोर्स, हे जे आहे ते काय आहे, हे जे खाली येते त्याला काय बोलतात, कॉल आउट, कॉल आउट एक्सटेन्शन. सगळ्यांना समजलं कॉल आउट एक्सटेन्शन? आणि कॉल एक्सटेन्शन काय असतं? कॉलचं बटन असतं, कॉल नावचं असतं बटन, त्याला बोलतात कॉल एक्सटेन्शन. तर हे कसं ऍड लावायचं? बोर नाही ना होत तुम्ही ऑनलाईन वाले? नाही सर. नाही नाही. तर आता हे प्रॅक्टिकली आपल्याला समजून घ्यायचंय. तर मला साईट लिंक समजल्या. साईट लिंक म्हणजे तुम्हाला जर तुमच्या साईटची कोणत्या पेजची, म्हणजे आता माझ्या वेबसाईटमध्ये NMD काय आहे, आवर प्लेसमेंटचं पेज आहे, तर आवर प्लेसमेंटची लिंक द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. नंतर डाऊनलोड सिलेबसची एक लिंक आहे, डाऊन सिलेबसची एक लिंक आहे, किंवा बुकचं एक पेज आहे, तर ते तुम्हाला द्यायचे असेल तर तिथे साईट लिंक देऊ शकतात. पण आता हे आपण आपल्या क्लायंटसाठी काम करतोय, कॅटलिस्ट एज्युकेशनसाठी, तर त्यांचे पेज आपल्याला वेबसाईट ऑब्झर्व केली, त्यांच्याकडे असं काही इम्पॉर्टंट डिटेल नाही, पण कॉल आउट आहेत त्यांच्याकडे. तर मग मी कॉल आउट क्रिएट करतो. कसे क्रिएट करायचे? इथे टाकायचं. काय टाकणार तुम्ही आता? विदाउट एंट्रन्स एक्झाम किंवा बेस्ट हायर एज्युकेशन कन्सल्टंट, एज्युकेशन एज्युकेशन कन्सल्टंट, बरोबर आहे ना? PAENSL. कसे दिसते खाली? एज्युकेशन कन्सल्टंट. मला एकच पाहिजे, सेव्ह करा. खाली दिसेल एज्युकेशन कन्सल्टंट. अजून नवीन क्रिएट करायचंय करा. मला बस ते अप्लाय करायचे तेवढंच. साईट लिंक कसे दिसतात ते पण दाखवू का? करू क्रिएट साईट लिंक एक. क्रिएट. हे दिसत, हे जे टाकायचं, 100% प्लेसमेंट टाकू. पण हे तर डायरेक्ट एज्युकेशन देतात, माझ्या प्लेसमेंट पण नाही येणार. मग इथं पण टाकू डायरेक्ट. आता मी काय टाकतो? डायरेक्ट ऍडमिशन फॉर बी. खाली आलं का इथं डायरेक्ट ऍडमिशन फॉर बी? आणि मग आता इथं डिस्क्रिप्शन टाकायचं, कॅटलिस्ट कन्सल्टन्सी. बस 35 कॅरेक्टरचं डिस्क्रिप्शन. आता त्याचं URL टाकावं लागेल आपल्याला. कुठं गेली त्यांची साईट? डिलीट केली का आपण? मग आता तुम्ही इंजिनिअरिंगचं जर दिलं असेल तर मग इंजिनिअरिंगचीच आपल्याला URL द्यावा लागेल, तरच तुमचा ऑप्टिमायझेशन स्कोअर किंवा रिलेव्हन्सी स्कोअर वाढेल. मग आता तुमच्या पेज मध्ये इंजिनिअरिंग रिलेटेड पेज आहे का कुठं? डायरेक्ट ऍडमिशन वरती जा. पण डायरेक्ट ऍडमिशन फॉर MBA का डायरेक्ट ऍडमिशन फॉर इंजिनिअरिंग? डायरेक्ट ऍडमिशन MBA. त्यांच्यामध्ये असेल ना इंजिनिअरिंगचं, येते का कुठे? साईज कमी करावं लागेल तर दिसेल त्यांचं. डायरेक्ट ऍडमिशन फॉर इंजिनिअरिंग. तर मग हा URL घ्यायचा आणि कॉपी पेस्ट करून त्याच्यामध्ये टाकायचा URL.
डिस्क्रिप्शन सेकंड लिहायचं असेल तर लिहा, नसेल लिहायचं तर नका लिहू, पण कंपल्सरीच आहे ते. कॅटेगरीज टाका, नाही लिहिले तर काय झालं सूरज? हा डोळ्याला त्रास झाला. सेकंड डिस्क्रिप्शन लिहिणं गरजेचं आहे का नाही लिहिणं गरजेचं आहे? आमच्या ह्याच्या नाही ते लिहावंच लागतं कंपन. तर तुम्हाला सांगतो हॅशटॅग वन द्या. हॅशटॅग वनचा मिनिंग काय होतो? टॉप रँक. तुम्ही जर असं लिहिलं टॉप रँक कन्सल्टंट, एव किती लिहावं लागतंय? त्याच्यात 9 कॅरेक्टर गेले, त्याच्यापेक्षा हॅशटॅग वन दिलं तर सगळ्यांचा मिनिंग एकच होतो. नंबर वन हॅशटॅग. हॅशटॅग ही कोणाची लँग्वेज आहे? लवकर तुमची रँकिंग होते का? कारण गुगलच्या स्क्रॉलरला हॅशटॅग HTML टॅग मधली लँग्वेज आहे. प्रोग्रॅमिंग लँग्वेज हॅशटॅगने लिहितात, त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं हॅशटॅग वन कन्सल्टंट. फॉर एज्युकेशन आता काय राहिलं याचं? आता काय नाही राहिलं. झालं कसं दिसतंय हे? ह्याच्यावरती क्लिक केलं तर तो पण रिडायरेक्ट होऊ शकतो. कशी दिसते आपली ऍड? पहिल्यांदा 72 होता, आता 82 झालाय. तर ह्याच्यामध्ये आपल्याला अजून हेडलाईन आपल्याला युनिक टाकावं लागतील असं त्यांचं म्हणणं आहे. आपण फक्त 10 हेडलाईन टाकलेत, अजून टाकणं गरजेचं आहे. नेक्स्ट. किती सिंपल आहे कॅम्पेन रन करणं, कोणाला काय प्रॉब्लेम आहे आतापर्यंत? आता बजेट ठेवायचं आहे आपल्याला. तर एक कस्टमाइज बजेट असतं आणि एक तुम्हाला ठेवायचं असेल ते बजेट ठेवू शकता. ते कस्टमाइज बजेट मला जर वाटलं 3000 ठेवायचं आहे, 3000 ठेवू शकतो. मला वाटलं 4000 ठेवायचं आहे, 4000. मला वाटलं 5 रुपये ठेवायचे, ठेवू शकतो का 5 रुपये? नाही. किती ठेवावं लागेल? मिनिमम 500. तर मला विकली क्लिक्स किती येतील? ॲव्हरेज CPC किती रुपये सांगितलं त्यांनी? 5.66. रिलेव्हन्सी स्कोर वरती डिपेंड आहे, तुम्हाला कमी लागेल. आणि आता पब्लिश करायचं. सर्च मॅक्झिमम क्लिक्स वरती आपण बिडिंग स्ट्रॅटेजी ठेवली. कुठे नेटवर्क, कोणत्या नेटवर्क? गुगल सर्च नेटवर्क आणि सर्च पार्टनर वरती दिसेल. सर्च पार्टनर म्हणजे युट्यूबला पण दिसू शकतो. लोकेशन इंडिया, लँग्वेज ऑल ठेवलेत, ऑडियन्स 7.5 मोर ठेवलेत, आणि जे कीवर्ड आहेत ते सगळे कोणते ठेवलेत? ब्रॉड मॅच कीवर्ड ठेवलेले आहेत. आपण तर कोणते टाकले होते? हा फ्रेश टाकले होते, पण इकडे ब्रॉड मॅच दाखवते काय माहिती. तर आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे हेच सांगायचं होतं की आता आपला कॅम्पेन पब्लिश झालाय, कुठे जाऊन पाहायचं पब्लिश झालाय का? घ्या. तुम्ही किती पण ठेवा, पण मला जास्त रिझल्ट आणून द्यायचा आहे, त्याच्यामुळे मी काय केलं 500 रुपये केलं. एनी हाऊ आपल्याला रिझल्ट आले पाहिजे. नेक्स्ट. ऑलरेडी पब्लिश झालेला आहे काय झालं? तर आपला कॅम्पेन पब्लिश झालाय, पण मी परत एकदा एडिट करतोय त्याला.
मला चेंजेस पाहिजे जास्त. पब्लिश किती सिंपल आहे. आज काय नवीन गोष्टी शिकलात तुम्ही? आता हे रिव्ह्यू मध्ये जाणार, याला गुगलचं स्क्रॉलर स्क्रॉल करणार, तेच गुगलचं स्क्रॉलर स्क्रॉल करणार, नंतर पेमेंट ऍक्टिव्हिटीला स्क्रॉल करणार, आणि नंतर मग काय होणार, आपला कॅम्पेन रन होणार का? डायरेक्ट रन होणार? बोला, तुम्हीच बोला. कशासाठी? लेक्चर संपायला किती वेळ आहे? रन व्हायला अर्धा तास झाला. तर आता आपण काय करू, फिक्स करू. आता आपल्याला पेमेंट ऍड करायचं आहे. एक तर इथं फिक्स एरर वरती करा, किंवा तुम्हाला तर माहिती पेमेंट कसं ऍड करायचं, ते टूल्स अँड सेटिंग मध्ये जायचं, बिलिंग मध्ये पण जाऊ शकतं. दुसऱ्या वेळेस करून दाखवू तुम्हाला दोन्ही पण पद्धतीने. इथं बिलिंग दिसते, बिलिंग वरती जायचं. तिथे झालो, इंडियामध्ये राहतो, NRI टाकायचंय, क्रिएट न्यू पेमेंट प्रोफाईल करायची, पेमेंट मेथड यूज करायची. काय क्रिएट पेमेंट मेथड? ऑर्गनायझेशनचं नाव काय आहे? इंडिव्हिज्युअल ऑर्गनायझेशन NMD, नवनाथ दरेकर, स्ट्रीट ॲड्रेस पुणे. बिहारमध्ये राहतो आपण का महाराष्ट्रामध्ये राहतो? कुठं गेलं महाराष्ट्र? क्रिएट केला. आता पेमेंट आपल्याला मॅन्युअल ऍड करायचंय. किती अमाऊंट ऍड करायचंय आपल्याला? क्रेडिट कार्डने करायचं का डेबिट कार्डने करायचं? ऍड डेबिट कार्ड. काय कार्ड नंबर आहे सांगा मला. माझाच कार्ड नंबर सांगा मला. हां, 4 2 4 2 1 3 1 3 6 6 6 6 8 9 8 9 0 0 0 0 2 4 2 4 1 9 1 9 4 3 4 3 3. MMYY 0 5 47. सिक्युरिटी कोर 292. नाव चुकीचं टाकलंय तरी पण चालतं, काय प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट केलं, 3 रुपये जातील, परत 3 रुपये रिटर्न येतील. आता काय झालं, याला टर्म्स अँड कंडिशन आपण ॲग्री नाही केल्या. टर्म्स अँड कंडिशन ॲग्री करायचं, तुमचं कार्ड पहिल्यांदा व्हेरीफाय होणार, नंतर पेमेंट इथून जाणार. आता काय झालं याला, अमाऊंट नाही टाकले आपण. 500 रुपये टाकायचं, कंटिन्यू करायचं. आहे सोप. तिकडे ते 4000 काहीतरी ऍड केलं ना, मग ते काय होत डेली बजेट? ते डेली बजेट होत. डेली डेली किती रुपये स्पेंड करायचे तुम्हाला? डेली बजेट, लाईफ टाइम बजेट असं काय असतं का? नसतं. तर हे तर कम्प्लीट युअर परचेस. आला OTP? नाही, ते वेगळा कन्सेप्ट आहे. ती आपल्या क्रिकेल मोबाईल ह्याच्यामध्ये इन्स्टॉल केलेले 1 6
7117 प्रोसीड. कार्ड वगैरे सेव्ह करून ठेवायचे असेल तर सेव्ह करू शकतात, उद्या आपण बघू. आणि जर कोणाला आता वेळ असेल, कोणाला म्हणजे तुम्हाला, तर कोणाकडून हा, तर त्याच्याकडे आपण जेवढा अमाऊंट स्पेंड करेल, आपण 35,000 रुपये जर स्पेंड केले हा मंथली किंवा एक दिवसाचे, तर जेवढे अमाऊंट स्पेंड करेल त्याचे 20%. जर आपण 1,000 रुपये स्पेंड केले तर 200 रुपये घेऊन गप बसायचा. आपण जर 50,000 रुपये केले तर किती होतात, 50,000 20% 10,000 रुपये. तर त्यांचं बजेट असतं 1,00,000 2,00,000. जाऊ शकतात एवढं, काय प्रॉब्लेम नाही. असतं त्यांचं बजेट आहे, पण ते लीड तर जनरेट झाल्या पाहिजे ना. तर आता काय काय लोक बोलतात, सर इथं अवेलेबल फंड 0 रुपये दिसतो, टेन्शन घ्यायचं ना, इथं आलेलं आहे तर बरोबर आहे, ते चालू होईल तुमची ऍड. तर आता एक तुम्ही लोक ऍड रन करणार, आता मी पैसे ऍड केले, तर आता नवीन वेबसाईट आहे त्यांची, त्या वेबसाईट वरती तुम्ही करायचं. हा, ही वेबसाईट आपण बनवली, परत का चुकीची बनवली, हीच आहे ना आपली, नाही ऑनलाईन आहे, मग वेगळी होती. परत एकदा रिफ्रेश करू तुमच्यासाठी. आता ह्याच्यावरती कोण रन करणार, ऑनलाईन मधून आहे का कोण इच्छुक? आहे का कोण, बोला. काची कॅपॅसिटी संपली तुमची, ऑनलाईन वाले आहेत का कट झाले ते समजत नाही कधी कधी. समजलं का कॅम्पेन कसा रन करायचा? आता रन करणार तुम्ही इंडिव्हिज्युअली? कोण रन करणार ह्या कॅम्पेन, सानिका? नाही नाही, ही सानिका आहे ना ऑनलाईन मध्ये, ही पण गेली वाटते लवकरच. ठीक आहे, तुम्ही प्रॅक्टिस करा आधी. हा बोला. ते बिलिंग मध्ये आहे ना, क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड मध्ये खाली 500 रुपये काय टाकले तुम्ही, कशाचे टाकले? अमाऊंट टाकले होते, अमाऊंट कसली अमाऊंट आहे? कॅम्पेन रन करायला पैसे लागतात ना आपल्याला, फुकट कॅम्पेन रन होईल, पैसे दिले तरच कॅम्पेन गुगल आपलं एक नंबरला दाखवेल. म्हणजे मार्केटिंग करायचं म्हणल्यानंतर एक तर गुगल ऍड रन करायचे असेल, सोशल मीडिया मार्केटिंग करायची असेल, सर्च इंजिन मार्केटिंग करायची असेल, तर एक बिझनेस ओनरला पैसे पे करावे लागतात, नंतरच तुम्हाला काय भेटेल, रँकिंग भेटेल किंवा तुमचे ऍड शोकेस होईल. ठीक आहे, समजलं तुम्हाला सानिका? तुम्हाला समजलं? तर युट्यूब वरती व्हिडिओ बघा. काय विचारले क्वेश्चन? नाही ऐकून दे की त्यांना, ते पण आपलेच विद्यार्थी. इथं पुढच्याला ठेस, मागच्याला दोन ठेसा.
सांगा सांगा तुम्ही चांगलं सांगा सांगा ते नाही.